ज्यावेळी कस्तुरी इतकी एक्साइट झाली त्यावेळी काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे, पण हिला असं बोलतं करणं फारच अवघड आहे. जबरदस्ती करून ती बोलणार तर नाहीच, उगाच वाद होती, तणावही वाढती. थोडंसं ना वेगळ्या पद्धतीनेच हे प्रकरण हाताळायला हवं, पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे मयुरेशशी बोलू का? नाही, नकोच. एकमेकांना समजून घेण्यात की मॅच्युरिटी दोघं कधी दाखवतील आणि कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो. त्यापेक्षा यांच्याशी बोलूनच काहीतरी तोडगा निघतोय का बघावं. पण यांच्याशी बोलायचं म्हणजे सुद्धा सध्या हे ज्या फेजमधनं चालले त्यात त्यांना अशी अतिरिक्त टेन्शन देण्यात काहीच अर्थ नाही. मग निदान दादांशी तरी. नाही, नकोच. कस्तुरीचं अस्वस्थ असणं अजून कुणाच्याच लक्षात आलं नाही आहे. आपल्या तोंडून कशाला बोलून दाखवायचं? उगाच संशयाला आणि चर्चेला फाटे फुटतील. त्यापेक्षा जितकं आपल्याकडून शक्य आहे ना तितकं करून कस्तुरीचा प्रॉब्लेम समजून घ्यायला हवा. बाकी काय चांगलं काय वाईट ते बघायला महाराज आहेतच. कामिनी ताई, तुमच्याकडनं बरंच ट्रीट येणं बाकी आहेत आम्हाला. तुम्ही महिला मंडळाच्या प्रेसिडेंट झाले त्याची ट्रीट, तुमच्या मुलाच्या लग्नाची ट्रीट. हो, सगळ्या ट्रीट्स मी तुम्हाला देणार आहे, पण आज आपली छोटीशी पार्टी आहे, ती तर एन्जॉय करा आधी, मग बघू. कामिनी ताई, आपली महिन्याची मीटिंग लांबली आहे, काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेमच होता, घराचं शुद्धीकरण होत. घराचं शुद्धीकरण कशासाठी? पापाचा संसर्ग झाला होता ना या घराला. काशीकर बाई, असू देत. एवढं सगळं स्पष्टीकरण द्यायची काही गरज आहे का आता? हॅलो. हॅलो अभय मामा, नीरज बोलतोय. हा नीरज, बोल. अरे इतक्या दिवसांनी कशी काय आठवण झाली अभय मामाची? नाही सहज, काही विशेष काम नाही. तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून फोन केला. कसा आहेस तू? अरे मी बरा आहे, पण मला सांग तुझा अभ्यास काय म्हणतोय 10वीचा? खूप छान चाललाय, पण ए नीरज, हे बघ, आता या वर्षी तरी हे असे पण मीण मध्ये आणायचे नाहीत. या वर्षी चांगले मार्क मिळवायचे, एवढा एक पण करायचा, कळलं? त्याच्यासाठी जरा तुझी हेल्प हवी होती. माझी हेल्प? बोल ना, काय हवं रे? अरे उद्या तुला उत्तम मार्क्स मिळाले की मीच अभिमानानं सांगत फिरेन ना की अरे नीरज माझा भाचा आहे. अभय मामा, मला एक सांगशील? 10वीच्या वर्षात किती अभ्यास करावा? हे बघ नीरज, आपल्याला गरजेचा वाटतो तितका, आपली कपॅसिटी किती आहे हे बाकी कुणाला सोड, पण आपल्याला बरोबर माहिती असत, हो की नाही? तेव्हा जास्त बर्डन घ्यायचं नाही आणि उगाच हलगर्जीपणाही करायचं नाही. अरे पण तुझ्यासारख्या हुशार मुलाला हे असे प्रश्न कसे काय पडायला लागले बुवा? नाही तसं नाही, मला आणखी एक गोष्ट सांग ना. जर एखादा मुलगा 10वीत असेल तर त्याच्या पाहुण्यांनी त्याच्या घरी गर्दी करावी का? नाही, शक्यतो पाहुणे वगैरे येण्याचं जितकं टाळता येईल तितकं टाळावं. कारण काय आहे की घरामध्ये गर्दी वगैरे वाढली की मग अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते ना रे. तेच तर मी आई बाबांना सांगतोय, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. का रे, काय झालंय? ते कोणाला बोलवत आहेत घरी? आईबाबा म्हणतात की 8 दिवसांसाठी. हॅलो अभय, अंकुश बोलतोय. अरे अंकुश, अरे नीरज आत्ता काहीतरी सांगत होता मला आणि तेवढ्यात. हो,
त्याचंच वाक्य मी पूर्ण करतोय. काय आहे की 8 दिवसांसाठी मला माझ्या आई वडिलांना मिरजवून इथे बोलवायचं आहे, तर तुझा भाचा नाही म्हणतोय हा जरा समजावून सांग ना त्याला. हो फोन देतो त्याला मी. हॅलो नीरज. अरे आपण पाहुण्यांबद्दल बोलत होतो ना, पण आजी आजोबा तर आपले आहेत, ते थोडीच पाहुणे आहेत, ते तर घरचे आहेत. आणि आपली माणसं घरी आली तर आपल्या अभ्यासाचं नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते, कारण आपल्या अभ्यासाचं महत्त्व त्यांनाही कळतं, नाही का? हो. हे बघ, असा वेडेपणा करू नकोस, येऊ दे आजी आजोबांना घरी. हां बरं. आणि हे बघ, त्यांना तुझं काही नुकसान होणार नाही, झालं तर तुझा फायदाच होईल, कळलं? ठीक आहे. ऑल द बेस्ट. ठेवू मी फोन? हो. बाबा ह्या कोण सुंदरी वाटत, ओळख तरी करून दे आमची. ओळख करून देण्यासारखं काही नाहीये तिच्या. सासूने जे कमवलंय ना ते धुळीला मिळवायला निघाली आहे. आई आओ, असं काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलल्या ग त्या? हा काय चुकीचं बोलल्या? तुम्ही विचारत होता ना की कामिनबाई तुम्हाला घरी का बोलवत नाही म्हणून. त्याच कारण आहे ही बाई, हिनं लाज आणली आहे त्यांना. का घराण्यात दोष आहे का हिच्या? घराण्यात नाही, तिच्यामध्येच दोष आहे. तुमच्या सगळ्यांच्या सुना आल्या तेव्हा हुंड्यात त्यांनी काय काय आणलं असेल. माझ्या सुनबाईने काय आणलं असेल? काय आणलं? मूल. चक्क मूल. लग्न होऊन घरी आली ना तेव्हा गरोदर होती ती 3 महिन्यांची. आई बास करा तुम्ही प्लीज. का? अगं तुझी स्तुतीच करते मी. तुझ्यासारखी सून त्यांना दुसरीकडे कुठे पाहायला मिळेल का? आपण तुमच्या मुलाने बरी एक चिटकी लिहिला. तुम्हाला माहित नाही आमचे चिरंजीव समाजसेवक आहेत. हो. दुसऱ्या कोणी लाथ मारली ना तर हे लगेच हात पुढे करतात सावरायला. किती आणि कसं समजाव मी त्याला खरंच मला कळत नाही. अहो त्याला एक अक्कल नाही, पण तुम्हाला जर आहे ना सरळ हाताला धरून बाहेर का काढत नाही हिला? कसं काढणार सांगा ना, कसं काढणार? हिच्या सोबत घर सोडायच्या गोष्टी करतोय ना तो. शेवटी आईचं काळीज तुटणारच. पण मी काय म्हणते, त्याला एक वेळ नाही कळत पण हिला नको कळायला. आपण दुसऱ्याच्या घरात चांगल्या घरात जाऊन तिथे कीड लावतोय एवढं तरी कळायला पाहिजे, पण हिला काही पोचच नाही. ती स्वतः तर बदनाम झालेली आहेच, पण आता आमच्या घराला सुद्धा बदनाम करायला निघाली. काय करू या बाईचं मला खरंच कळत नाही. नीरजला काहीतरी वेगळं बोलायचं होतं का माझ्याशी? का कोणाच ठाऊक, पण मला तसं वाटतंय खरं. अंकुशने मध्येच येऊन फोन घेऊन त्याचा विषय तोडून टाकला असं काहीतरी वाटतंय मला. पण अंकुश असं कशाला करेल? चे कसलाच काही अर्थ लागत नाहीये. का मी उगाच काहीतरी तिरका विचार करतोय? कदाचित सगळं जितकं सरळ घडलं तितकं सरळ ते असेल सुद्धा. नाही, माझा अंदाज इतका मार नाही खाणार. नीरज ज्या पद्धतीनं मला प्रश्न विचारत होता, नाही प्रश्न विचारत नव्हताच तो,
तो मला काहीतरी सुचवू पाहत होता. त्याला मला काहीतरी सांगायचं होतं आणि त्या संदर्भात मला काही माहिती आहे का याची तो चाचपणी करून पाहत होता. काय असेल बरं? दीपू आल्यावर दीपूला विचारायला हवं. तिच्या घरी नेमकं काय चाललंय आणि काय नाही याची तिला कल्पना असेलच ना. ही लहान मुलं कधी कधी कसा विचार करतील याचा काही भरोसा नाही. समीरा स्वानंदीनं नाही का माझ्या प्रॉब्लेमचा काहीतरी वेगळाच अर्थ काढला. तसाच काहीसा हा प्रकार असेल तर वेळीच सांभाळायला हवा. एक तर दीपूला विश्वासात घेऊन किंवा मग नीरदला विश्वासात घेऊन तरी. हॅलो. हां चिन्मय, मी बोलतोय. तुम्ही बोला ना, कसे आहात? मी मजेत. ऐक ना तू, आज मी माझा पेपर वाचला सेमिनारमध्ये. एवढा फॅन्टॅस्टिक फीडबॅक मिळाला ना माझा पेपर वाचून झाला आणि एवढा टाळ्यांचा कडकडाट झाला ना, त्या क्षणी मला असं वाटलं ना की तू माझ्यासोबत असायला पाहिजे होतंस. मी तुमच्यासोबतच आहे. तुम्ही सांगितल्या सांगितल्या टाळ्यांचा कडकडाटाचा आवाज माझ्या कानामध्ये घुमला. तुमचं कौतुक मी साता समुद्रापलीकडूनही अनुभवू शकते. चिन्मय, तू जर का हट्ट धरला नसतास ना तर मला आजचा हा दिवस बघायला मिळाला नसता. खरंच थँक्स. आभार कसले मानताय? मी काही हे तुमच्यासाठी नाही केलेलं, माझ्यासाठी केले. तुम्ही मोठं व्हायलाच पाहिजे, तुमचा उत्कर्ष हा झालाच पाहिजे, नाहीतर काय? ग काय झालं? नाही कुठे काय. तू रडतीयस? नाही हो, तुम्ही इतकी छान बातमी सांगितलीत ना त्यामुळे थोडस भरून आलं, एवढंच चालायचं. मला सांग, आई तुझ्याशी चांगलं वागते? चांगलंच वागतात त्या माझ्याशी. नाही नाही, ती तुझ्याशी चांगलं वागू शकत नाहीच कधी, फक्त ती वाईट वागत नाहीये ना, एवढंच सांग मला. नाही हो, आणि तुम्ही इथली काळजी अजिबात करू नका बरं. तुम्ही फक्त काम करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि भरपूर कौतुक गोळा करा. मी तुमची वाट बघते, लवकर या. यू टू, बाय. काय? नाही 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 सर, तुम्ही असं काही करू नका. अहो तो लहान आहे अजून, त्याचं बरं वाईट त्याला कळत नाही. आणि सर, आपणच त्याला सांभाळून घ्यायला हवं ना. आणि फोन केल्याबद्दल थँक्स. आणखी एक सर, त्याच्या बाबतीत कुठलीही डिसिजन घेण्याआधी मला एकदा फोन करत चला. थँक्स. पार्थ, पार्थ आधी खाली ये. पार्थ आधी खाली ये. पार्थ, काय झालं रावसाहेब? काय झालंय मला विचारण्याच्या ऐवजी तुझ्या भावाला विचार, तो कायम बरोबर असतो असं वाटतं ना तुला? हे बघा, तुम्ही स्पष्टपणे जर बोललात तर मला जास्त आवडेल. सांगतो, 2 महिन्यावर फायनल एक्झाम आलेली असताना तुझा हा धाकटा भाऊ ऍडमिशन कॅन्सल करायला निघालाय. आताही तुला वाटतं तो वागतो ते योग्य आहे असं? तुम्ही तिला कशाला विचारता? मीच सांगतो ना, मी बरोबर वागतो, 100% बरोबर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही जर का मला बाईक रेसमध्ये पार्टिसिपेट करू दिलं नाहीत तर मी अभ्यासही करणार नाही म्हणून. बाईक रेस, बाईक रेस, बाईक रेस. अरे ती बाईक रेस का आयुष्याला पुरणार आहे का तुझ्या? एवढ्या छोट्याशा गोष्टीचा तू एवढा मोठा इश्यू करतोयस हे जर बाहेर कळलं ना
तर मूर्खात काढतील लोक तुला. तू जे काही वागतोयस ते अगदी अयोग्य आहे. मला नाही तसं वाटत. बस तुझ्या वाटण्या न वाटण्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देत आलोय मी, आणि म्हणून तुम्ही माझ्या डोक्यावर मिर्या वाटताय. जी गोष्ट होऊन गेली त्याच्याकरता तू दुसरं टोक गाठतोयस. काय सिद्ध करायचंय तुला? मला हरवायचंय? अरे पण मला हरवण्याच्या नादामध्ये तू स्वतःच्या आयुष्याचं मातेर करून घेतोयस, एवढंही कळत नाही तुला? एवढं तुम्हाला कळतंय ना, द्या ना परमिशन. मी प्रिन्सिपल साहेबांशी बोललोय, ते तुझे ऍडमिशन वर्ग कॅन्सल करणार नाही आहेत. तेव्हा मुकाट्याने कॉलेजला जायचं, लेक्चर्स अटेंड करायची. मी नाही बसणार. तुला बसावंच लागेल. नाही. बस झालं पार्थ, खूप नकार ऐकून घेतले तुझे. तुझ्या नकारांना मी माझ्या पद्धतीने होकारात बदलणार आहे. रावसाहेब काय करताय? बाजूला आपण. रावसाहेब नका ना मारू त्याला. पार्थ तू तरी बाजूला हो ना, काय करतोय तू हे? रावसाहेब प्लीज बाजूला हो. पण तू एकदा सांगून कळत नाही त्याला. रावसाहेब प्लीज नका मारू. तू बाजूला हो, तुला मार बसेल नाही तर. पार्थ बाजूला हो ना. पार्थ बाजूला प्रणया, चल बाजूला. बोल मयुरेश. नाही, तू आता बोलण्याच्या मनस्थितीतही नाहीये आणि परिस्थितीतही. म्हणूनच त्यांनी मला तुला फोन करून एक निरोप द्यायला सांगितलं. कसला निरोप? आज मयुरेशला घरी यायला थोडा उशीर होईल. आणि जयदीप मयुरेश कुठे? मला बोलायचं त्याच्याशी. तुला सांगितलं ना कस्तुरी, तू त्याच्याशी आता नाही बोलू शकत म्हणून. काय झालं कसुरी? आता तुला म्हणून सांगतो हे, पण प्लीज कोणाला सांगू नकोस. मयुरेशला की नाही थोडी जास्ती झाली. अगं कपॅसिटीपेक्षा जास्ती प्यायलाय तो, त्यामुळे बोलताच येत नाही. काहीही बडबडत बसलाय. नाही म्हणजे आत्ता तुझ्याबरोबर फोनवर जरी बोलला तरी बोलणार काहीच नाही, नुसतंच बरं येईल. चालेल तुला? मयुरेशने आत्ता ड्रिंक्स घेतलेत. अगं सेलिब्रेशन चाललंय ना आमचं. सेलिब्रेशन? मी बाप होणार आहे त्याचं सेलिब्रेशन. मीच इन्सिस्ट केलं त्याला, म्हटलं घे थोडीशी, आज जयश करेंगे. आता थोडीशी म्हणता म्हणता तो. जयदीप तू हे काय केलंस रे मयुरेशचं? माकड माकड करतोय मी मयुरेशचं. माझ्या तालांवर नाचणारं माकड. जयदीप स्टॉप इट. ए गंमत करतोय गंमत करतोय. तुझ्या नवऱ्याला अजिबात इन्सिस्ट केलेलं नाही मी दारू प्यायला बस म्हणून, तोच प्यायला बसलाय त्याच्या फ्रस्ट्रेशनमध्ये. भगवत नाही गं त्याचं फ्रस्ट्रेशन. मला एका मुलासाठी किती पॅनिक झालंय, किती तडफडतोय बिचारा तो. मला सारखा मगाचपासून म्हणतोय की आमच्याकडे सगळं आहे, सगळं चांगलं आहे, मग मला आणि कस्तुरीला काय इतका वेळ थांबावं लागतंय? तो हे सगळं चार जगोंमध्ये बोलतोय. हां अगं अगं भान कुठे आहे त्याला? हां तो काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय याचं काही भानच उरलेलं नाही गं त्याला. नाही म्हणजे काय कस्तुरी, आत्ता तो आपल्याच लोकांमध्ये बोलतोय म्हणून ठीक आहे गं, उद्या कोणासमोरही असं काहीही बोलायला लागलं तर? कस्तुरी प्लीज माझं ऐक, हे लवकरात लवकर थांबायला पाहिजे. तुला काय म्हणायचंय? कमॉन कसुरी, अगं त्याला सांगून टाक ना, दॅट इज इम्पॉर्टंट. ही कॅनॉट प्रोड्यूस अ चाइल्ड नाव. म्हणजे मग असं कोणासमोरही काहीही नाही बोलणार ना तो. हे कळल्यानंतर लोकांना तोंड दाखवायची तरी हिंमत व्हायला पाहिजे ना त्याची. स्टॉप इट जयदीप. तुम्ही कुठे आहात आता? मी मयुरेशला घ्यायला येते. नाही कसुरी नाही, मी तुला पत्ता अजिबात सांगणार नाही. काय मयुरेशची चाललेली बडबड मला खूप आवडते, मज्जा येते ऐकायला. आणि अशी फुकट एंटरटेनमेंट मला इतक्यात नाही संपवून घ्यायची. ओके चल बाय. जयदीप.